कोकण दर्पणच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना समाज दर्पण पुरस्कार तर कामगार नेते महेंद्र घरत यांना भूमिपुत्र रत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कोकणाचे मुखपत्र असलेल्या कोकण दर्पण वृत्तपत्राचा 13वा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार गणेश नाईक तसेच भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना समाज दर्पण पुरस्कार, कामगार नेते महेंद्र घरत यांना भूमिपुत्र रत्न पुरस्कार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जी के डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला गायक मुकेश गुप्ता आणि कामिनी गुप्ता यांचा सरगम सुरो की दुनिया हा गझल आणि कव्वाली गीतांचा कार्यक्रम तसेच AIITS संयोजित आंतर महाविद्यालयीन नृत्य स्पर्धा झाल्या. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे संयोजन कोकण रहिवासी संघ आणि नवी मुंबई पनवेलमधील विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी केले होते. इतका मोठा सोहळा तू केला, सद्गुणाच्या सर्व लोकांचा सन्मान केलास, हा पिढीला आदर्श देण्याचा रामशेठचा सत्कार का झाला? त्या ठिकाणी महेंद्र घरचा सत्कार का झाला, प्रथम मातृचा सत्कार का, हे तरुणांमध्ये चर्चेचा विषय घडला पाहिजे आणि त्यांनी तशा प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यासाठी या पुरस्कारांची गरज आहे. मी एकच सांगतो, ज्यांना पुरस्कार दिला त्या सगळ्यांचं मी कौतुक करतो, पण त्याचबरोबर कोकण दर्पणचं मी जास्त कौतुक करतो. कधी फार शायनिंग शो शायनिंगमध्ये तुम्ही लोक कधी गेला नाहीत, कोकण दर्पण कधी शो शायनिंगमध्ये मला दिसला नाही, साधेपणाने दिसलं, परंतु पावित्र्य टिकवण्याचं, तुळशीचं झाड सुद्धा फार शोभादायक नसतं, परंतु तुळशीच्या पानाला जे पावित्र्य आहे ते भल्या भल्या गोष्टीला नाही. आणि म्हणून तुझं कोकण दर्पण साप्ताहिक हे तुळशीच्या पानासारखं पवित्र आजवर टिकवलंच, तसंच ते टिकून ठेव. मी सर्व स्तरातील लोकांच्या विषयी बोललं, चांगल्या लोकांच्या विषयी कौतुक पण केले आणि घाणेरड्या प्रवृत्तीच्या लोकांचा मी धिक्कार केलेला आहे आणि तो धिक्कार मी कायम करा आणि आय एम नॉट बॉदर ऑफ एनीबडी. रामशेठ, आता जीवनाची सगळी सुख सगळ्या गोष्टीचा आनंद घेतलेला आहे. मनाला पटलं तेच केलं आणि भविष्य काळात सुद्धा मनाला पटेल तेच करू. जय हिंद. फक्त निवडणूक निवडून येण्याकरता लढवायचा असला भाग नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक आनंद मिळतोय ही महत्वाची, म्हणजे सामाजिक काम करताना जो आनंद मिळतो ना, तर तो आनंद आपल्या स्वतःच्या करता केलेल्या कामापेक्षा मोठा असतो. आपल्या आईवडिलांचा, आपल्या गावाचा, आपल्या भागाचा, आणि मग ते आपलं मूळ गाव असो किंवा आता महेंद्र म्हणतो त्याप्रमाणे बाहेरून म्हणजे इतर जिल्ह्यातून आलेले लोक असो, इतर राज्यातून आलेले लोक असो, पण त्यामध्ये आपल्याला नक्कीच आनंद मिळतो की जे ज्याला पाहिजे आहे त्याच्याकरता आपण काहीतरी हातभार लावतोय. आणि अशा ह्याच्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आता काम करत असताना सतर्कता पार्टीचं लेवल लावलं जातं आणि काही सांगितलं बघा, मग अशी महेंद्रांनी पण सांगितलं की त्याच्याप्रमाणे मग प्रत्येकजण आपली राजकीय दृष्टी ठरलेली असते तर त्याप्रमाणे माणूस वागतो. पण आता पत्रकारांच्यामध्ये संजय महाडिका की वेगळा प्रकार पत्रकार आहे, तो सगळ्यांना जवळ घेतो, त्याची बोलण्याची पद्धत अतिशय चांगली आहे, गोड बोलतो, म्हणजे प्रत्येकाला वाटतं आपला जीवलग मित्र कोण असेल तर संजयचा, म्हणजे अशा प्रकारचं संजयचं वागणं असतं, संजयचं बोलणं असतं. आणि संघर्ष टाळतो, म्हणजे कुणाबद्दल जिथं बोट ठेवायला पाहिजे तिथं त्या गोष्टीवर काय आपल्याला जर साधारणतः काम झालं नसेल किंवा काय तर तो लिहील, काय लोकांच्या मागण्या मांडेल, परंतु ते करत असताना दुखावत नाही तो कुणाला. काम करण्यासाठी स्फूर्ती देणं, प्रवृत्त करणं हे काम संजय महाडिक करत असतं. संजयजी आता घरघर आणि परिसरामध्ये राहत आहे, पण पूर्णतः नवी मुंबई असेल व
पनवेल असेल रायगडच्या परिसरामध्ये सामाजिकदृष्ट्या ते अत्यंत जागरूक आहेत. आपल्या माध्यमांच्या माध्यम एका माध्यमाचं नाव घेऊ शकत नाही. प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया या सर्व माध्यमांच्या मार्फत ते सातत्यानं समाजामधल्या चांगल्या चाललेल्या गोष्टींचं कौतुक करतात. त्याच वेळेला समाजातल्या चाललेल्या चुकीच्या गोष्टींवरती बोट ठेवतात आणि त्या बरोबर आल्या पाहिजेत, दुरुस्त झाल्या पाहिजेत याच्यासाठी आग्रह सुद्धा धरतात. आणि त्यामुळे माझ्यासारख्या समाजकारणात राजकारणात काम करणाऱ्याला एक अतिशय सकारात्मक अशा पद्धतीची मदत होते. हल्ली मीडिया म्हटलं की बहुतांश मीडिया हा एका विशिष्ट पद्धतीच्या चष्म्यातून आपल्याकडे पाहताना आपल्याला आढळतो, विशेषत्वानं राजकीय क्षेत्रामध्ये. आणि त्यामुळे अशा माध्यमातल्या प्रतिनिधींच्या बरोबर मैत्री तर होतच नाही पण एक अंतर ठेवावं असं वाटतं. आणि अशा वेळेला माध्यमांपासून अंतर असणं हे कोणत्याही सामाजिक काम करण्यासाठी एक मोठा अडथळा ठरू शकतं. मला आनंद आहे की संजयजी या दृष्टिकोनातून आज मंचावरती सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रामधल्या काम करणाऱ्या विविध विचारांची लोकांचा आपल्याला हे व्यासपीठ दिसतं आणि त्या सर्वांच्या चांगल्या कामाला जितकं ते प्रतिसाद देतात तितकंच त्यांच्या चुकीच्या कामांवरती ते बोट ठेवतात. मला वाटतं की इतक्या तपपूर्ती झाली आता 13 वर्षात पदार्पण आहे. मी त्यांच्या या पत्रकारितेला मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्याकडे पाहून पत्रकारिता क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आज उमटे तरुण येत आहेत. मी संजयजी पुन्हा एकदा तुमचं कोकण दर्पण परिवाराचं या निमित्तानं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. नवी मुंबईचे शिल्पकार दादा यांचा आपल्याला नितांत आदर आहे. अतिशय चांगलं काम रामशेठ ठाकूर साहेब पण तसेच आहेत. त्यांनी जिथं जिथं हातावरला JBSP संस्था असेल, आमची रयत शिक्षण संस्था असेल, सगळं सर्वांग सुंदर स्पोर्ट्स स्टेडियम असतील ते सर्व बनवण्याचं काम केलं आणि भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी सातत्याने. पण त्यांनी या देशातील कानाकोपऱ्यातून जे जे लोक आले त्यांना आपलं मानलं, त्यांना आपले गाववाले समजून त्यांनासुद्धा सेवा देण्याची काम केली असे दोन्ही लोकनेते इथं आलेले आहेत. त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. मला जेव्हा हे भेटले का तुम्ही काय काम केलेलं आहे भूमिपुत्रांसाठी, मी सांगितलं 11 असताना पहिल्या लाठीचार्जमध्ये आम्हाला SRPने मारले आणि आम्ही स्टायपेंडसाठी आंदोलन करत होतो. 84 जेव्हा आंदोलन झाले त्यावेळेला दिवापाणे साहेबांनी सर्व नेते जेलमध्ये होते. रामशेठ ठाकूर, दशरथ शेठ ठाकूर सभापती आणि भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली फार मोठं आंदोलन त्यावेळेला तिथं झालं आणि त्याच्यामध्ये फायरिंग झाली किंवा माझ्या बाजूच्या माणसाला गोळी लागली. अरुणशेठ भगत आणि आम्ही बरोबर होतो. म्हणजे अश्रूधूर फेकले, आम्हाला माहीत नाही अश्रूधूर काय, पोलिसांनी सुरू केले अश्रूधूर, आम्ही उलटे फेकले त्यांच्याकडे आणि तुरंत 5 मिनिटं तरी फायरिंग सुरू केली आणि त्याच्यामध्ये पंचहुतात्म्य झाले, अनेक गोळीबार जखमी झाले. म्हणजे वयाच्या आपण 18 वर्षापासून आम्ही याच्यामध्ये आहोत आणि दिपी पाटलांचे जे राहिलेलं काम आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोय.